नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. निवडणुकीच्या तयारीचा आढावा. 17,91,000 मतदार बजावणार हक्क. लोकसभेसाठी 2,000 मतदान केंद्र. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 19 मार्च रोजी अधिसूचना निघणार असून 26 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 29 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे, तर 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभा नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या 17,991,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. काल माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणुका तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत आणि तेव्हापासून आचारसंहिता पूर्ण भारतामध्ये लागू झाली आणि त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्येसुद्धा आचारसंहिता लागू झालेली आहे. आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं मतदान आहे. निवडणुकीची अधिसूचना जी आहे ते 19 मार्चला निघेल. नामनिर्देशन पत्र दाखल करायची अंतिम तारीख जी आहे ती 26 मार्च आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी जी आहे ती 27 मार्चला होईल आणि 29 मार्चला किंवा 29 मार्चपर्यंत नामनिर्देशन पत्र हे परत घेऊ शकतो. आपलं जे मतदान आहे हे 18 एप्रिलला होणार आहे आणि यासाठी प्रशासन सज्ज आहेत. आपल्याकडे 2,955 एवढे मतदान केंद्र आहे आणि जे काही आता 23 आणि 24 फेब्रुवारी आणि 2 आणि 3 मार्चला काही मतदान मतदानाची संख्या वाढलेली आहे, प्लस कंटिन्यू अपडेशनमध्ये मतदान संख्या वाढलेली आहे, त्यामध्ये आपण 36 मतदान केंद्र जे आहे ते सहायक मतदान केंद्र म्हणून निवडलेले आहेत. असे 3,091 हे सहायक मतदान केंद्र झालेले आहेत. एकूण मतदानाचे बघता सध्या 25,02,247 एवढे मतदार आपल्याकडे आहे. त्यामध्ये पुरुषांची संख्या जी आहे 12,99,652 आहे. स्त्रियांची संख्या जी आहे ती 12,02,522 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 9 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे. त्यापैकी 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी हे नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. 2 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी ज्यामध्ये किनवट आणि हदगाव जे आहे हे हिंगोली लोकसभा मतदारसंघात आहे आणि 1 लोहा विधानसभा मतदारसंघ जे आहे ते लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. अशा प्रकारे आपण 3 भागामध्ये विभागणी झालेली. पूर्ण जिल्ह्यामध्ये EVM आहे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स आहे, VVPAT जे आहे हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. एवढंच नाही तर पूर्ण स्टाफ जो आहे तो सुद्धा पुरेशा प्रमाणात आपला उपलब्ध आहे. या निवडणूक आयोगाने VVPATद्वारे निवडणूक घ्यायची आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की आपण ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवारामत दिलं त्याचं नाव, त्याचा फोटो आणि त्याचं चिन्ह हे आपल्याला VVPATमधून 7 सेकंदपर्यंत दिसणार आहे आणि नंतर ते ड्रॉप डाऊन होईल. आणि अशा प्रकारचं पारदर्शकपणा ह्या निवडणुकीमध्ये आहे. आपण 271 झोनल ऑफिसर नेमलेले आहेत आणि सगळ्यात ट्रेनिंग जी पहिलं ट्रेनिंग झोनल ऑफिसर असं ते झालेलं आहे. पोलीस बंदोबस्त जो आहे पुरेशा प्रमाणात मागितलेला आहे आणि तो मिळेल यात कुठली शंका नाही आहे. 71 पोलिंग स्टेशन हे क्रिटिकल आपण सध्या डिक्लेअर केलेले आहेत, पण तो मान्य ऑब्झर्व साहेबांसोबत बसून ते फिक्स करायचे आहेत. आणि जे 71 पोलिंग स्टेशन आहे त्याच्यामध्ये आपण मायक्रो ऑब्झर्वर लावतो आहे, वेबकास्टिंग करतो आहे, CCTV लावतो आहे, प्लस आपण व्हिडिओ कॅमेरा जो आहे तो कंटिन्यू ठेवतो आहे. 71 क्रिटिकल मतदान केंद्र पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण सगळी व्यवस्था त्याची केलेली आहे. एवढंच नाही तर आज दुपारी जे आहे आपल्याला बॉर्डर स्टेट लागून आहे तेलंगणा आणि कर्नाटका. तेलंगणामधले 4 डिस्ट्रिक्ट आहे, निजामाबाद, आदिलाबाद, निर्मल आणि आपलं बिदर आपला कर्नाटकामधला. तर त्या तिथले SP आहे, कलेक्टर आहे, यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये जे काही सेन्सिटिव्ह एरिया आहे जे बॉर्डर चेकपोस्ट जे आहे त्याबद्दल चर्चा झाली
आपण 15 ठिकाणी आपल्या फिक्स पॉईंट एसएसटी ज्याला म्हणतो आहे स्ट्रॅटेजिक सर्व्हन्स टीम बैठे पथक त्यापण ठेवतो आहे, त्यासोबत पोलिसांचं पण पथक राहणार आहे, तसंच त्यांच्याकडून सुद्धा तेवढंच प्रमाणावरती त्यांचं पण पथक राहणार आहे. निवडणुकीबाबत सगळ्या अधिकाऱ्यांची एचओडींची बैठक सकाळी आयोजित केली होती, त्यामध्ये विभागीय आयुक्त साहेबांनी पण त्यात मार्गदर्शन केलं आणि आदर्श आचारसंहितेचं कुठले उल्लंघन होणार नाही याची काटेकोरपणे सगळ्यांनी दक्षता घ्यावी अशी सूचना दिली आहे. सर, मतदारांना आव्हान काय करणार? आम्ही सगळ्यांना हे सांगतोय की आता कुठल्या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी. मतदारांना आमचं आव्हान असं आहे की जास्तीत जास्त मतदारांनी 100% मतदारांनी यावं आणि मतदारांचा पवित्र हक्क जो आहे तो बजावा. सोशल मीडिया आपण MCMC जे आहे मीडिया कंट्रोलिंग अँड मॉनिटरिंग कमिटी जी आहे ती स्थापन झालेली आहे आणि त्या पेड न्यूज जे आहे त्याच्यावर लक्ष ठेवणार आहोत. एवढंच नाही तर फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर्स आहे, याच्यावरती पण आपण लक्ष ठेवतो आहे. जे काही पेड न्यूजच्या तक्रार येतील ते आपण त्याचा विचार करून त्यांच्याकडून खुलासा घेऊन त्या जर असेल तर खर्चामध्ये त्यांचं ॲडिशन होईल. उमेदवारांना लोकसभेसाठी 70 लाखाची एवढी मर्यादा खर्चाची आहे, तेवढे ते खर्च करू शकतात. तर फेसबुकवरती दुसऱ्यांनी जर त्याची पोस्ट केली तर त्याच्यावर काय कारवाई करणार? फेसबुकवरती जर दुसऱ्यांनी पोस्ट केली त्याचा खर्च त्या उमेदवाराच्या याच्यात लागेल आणि जर आणि उमेदवारांनी जर त्यांना डिनाय केलं तर ज्यांनी पोस्ट टाकलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल. सर, कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे आणि जिल्ह्यामध्ये बरेचसे राजकीय पुढाऱ्यांनी कमानी वगैरे बांधलेली, तर त्याच्यावरती राजकीय पुढाऱ्यांचे नाव वगैरे की आचारसंहितेचं उल्लंघन होतं का? आपण ज्या ठिकाणी पोस्टर बॅनर्स लावलेले आहेत ते सगळे काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. 48 तासामध्ये जिथे काही पुढाऱ्यांचे नाव असतील त्या सगळ्यांचे नाव आपण झाकून देण्याचे किंवा उद्घाटनाचे फलक असतील ते झाकण्याचीसुद्धा सूचना दिलेली आहे आणि त्याचं काम सुरू आहे. एवढंच नाही तर जे काही भिंती रंगवलेल्या होत्या, जे काही पक्षाचे बॅनर्स होते, पोस्टर्स होते, जे काही स्लोगन्स होते ते सुद्धा महानगरपालिकेने आणि जिल्हा परिषदेने काम हाती घेतलेलं आहे आणि पुढच्या 48 तासामध्ये ते पूर्ण होईल.